परिमेय संख्येमधील लहान मोठेपणा ठरवणे a छेद b व c छेद t b बरोबर 0 नाही आणि d बरोबर 0 नाही ही आठ महत्त्वाची आहे कारण a छेद b मध्ये b जर 0 घेतला तर ती परिमेय संख्या होणार नाही आणि c छेद d मध्ये d हा जर 0 घेतला तर ती देखील परिमेय संख्या होणार नाही या परिमेय संख्येची तुलना करताना हे दोन परिमेय संख्येमध्ये हा पहिली संख्या आहे तिचा अंश a आहे आणि दुसऱ्या संख्येचा छेद d आहे या पहिल्या संख्येचा अंश आणि दुसऱ्या संख्येचा छेद यांचा गुणाकार करायचा त्यानंतर पहिल्या संख्येचा छेद आणि दुसऱ्या संख्येचा अंश हा गुणाकार करायचा आहे त्या दोन गुणाकारामध्ये जर पहिले गुणाकार जर मोठा असेल तर पहिली संख्या मोठी असते जर पहिला गुणाकार जर लहान असेल तर पहिली संख्या ही दुसरी संख्येपेक्षा लहान असते आणि जर हे दोन्ही गुणाकार जर समान असतील तर दोन्ही संख्या ह्या समान असतात या नियमाचा उपयोग करून आपण पुढे काही उदाहरण सोडवणार आहोत आता आपण हे उदाहरण घेतलेलं आहे 3/4 व 5/6 मध्ये आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा आहे मग हे दोन परिमेय संख्येमध्ये लहान मोठेपणा ठरवण्यासाठी 3/4 व 5/6 मध्ये इथं आपल्याला पहिल्या संख्येचा अंश आणि दुसरीचा छेद यांचा गुणाकार करायचा आहे 3 × 6 = 18 आणि आपल्याला आता पहिल्या संख्येचा छेद गुणिले दुसरीचा अंश यांचा गुणाकार करायचा आहे 4 × 5 = 20 आणि मग 18 आणि 20 मध्ये 18 हे लहान आहे 20 पेक्षा म्हणून पहिला गुणाकार हा दुसऱ्या गुणाकारापेक्षा लहान आहे आणि म्हणून पहिली संख्या ही दुसरी संख्येपेक्षा लहान आहे